नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीचा आपला वाद हा पाठ शिकणार आहोत। काय नाव आहे पाठाचं? आपण कोणत्या देशात राहतो? बरोबर, आपल्या देशाचं नाव काय आहे? भारत। हा सांस्कृतिक दृष्ट्या सर्वात महान देश म्हणून आपल्या भारत देशाचं सर्वीकडे नाव घेतलं जातं। त्याची खूप काही कारण आहेत, ती आज आपण थोडीफार अभ्यासणार आहोत। भारत देश आपल्या सगळ्यांचा देश, भारत देश हा माझ्याचा आहे का? तो आपल्या सगळ्यांचा आहे। आपल्या भारत देशात उंच उंच पर्वत आहे। तुम्ही जर बाहेर बघितलं तर बाहेर तुम्हाला मोठ्या मोठ्या डोंगरांच्या रांगा दिसत आहे। तसंच भारताच्या वरती टोकाला म्हणजे आपण जर भारताचा नकाशा बघितला तर आपल्याला साधारण भारत असा आपला भारत देश आहे। तर भारताच्या या ठिकाणी हिमालय हिमालयाची मोठी पर्वत रांग आहे। त्यानंतर भारताच्या आतमध्ये वेगवेगळ्या डोंगर रांगा सुद्धा आहे, म्हणजे आपल्या भारतामध्ये मोठे मोठे पर्वत आहे। समजलं तुम्हाला? भारताच्या मुकुटावरती जो पर्वत बसलेला आहे त्याचं नाव काय? बरोबर, त्याचं नाव आहे हिमालय। असं भारतामध्ये छोट्या मोठ्या नद्या पण आहे। या नद्या भारतामध्ये सर्वांना पाणी पाजण्याचं काम करत असतात। बरोबर आहे का नाही? भारतामध्ये गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी अशा या भरपूर साऱ्या नद्या आहेत, ज्या भारतामध्ये सर्वीकडे पाणी पोहोचवण्याचं काम करत असतात। त्यामध्ये गंगा ही सर्वात मोठी नदी आहे आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी, कोणती? गोदावरी ही मोठी नदी आहे। आपला 12 वर्षानंतर जो कुंभमेळा भरतो तो या गोदा काठेच्या तीरीच भरत असतो। भारतामध्ये अनेक लोकांचे पोशाख वेगवेगळे आहेत, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत। तुम्ही जर बघितलं तर भारतातल्या सगळ्या लोकांचे ड्रेस पोशाख म्हणजे काय? सारखे आहेत का? नाही, काही समाजातील लोक त्यांचा पोशाख वेगळा असतो, काही समाजाच्या लोकांचा पोशाख वेगळा असतो। तरुण मंडळी वेगळा पोशाख घालतात, म्हातारी माणसं वेगळे कपडे घालतात। बरोबर आहे का नाही? मुली वेगळे कपडे घालतात आणि स्त्रिया ह्या वेगळ्या कपडे घालत असतात। म्हणजे वेगवेगळ्या माणसांचा वेगवेगळ्या जातीपातीमध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळे कपडे घातले जात असतात। समजलं तुम्हाला? जशी भारतामध्ये वेगवेगळे पोशाख आहेत तसेच भारतामध्ये असणारे शेतकरी हे सुद्धा वेगवेगळी पिकं पिकवतात। सांगा बरं, भारतामध्ये कोणकोणती पिके पिकवली जातात? सांग संपदा, सांग सोम, कल्याणी, झोले, सांग सांग। अगदी बरोबर, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची धान्य आपण पिकवत असतो। जसे आपले शेतकरी वेगवेगळे धान्य पिकवतात त्याचप्रमाणे ते वेगवेगळ्या प्रकारचे फळ सुद्धा पिकवली जातात, त्याला आपण फळबागा असे म्हणत असतो। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे शहर हे वेगवेगळ्या फळांसाठी प्रसिद्ध आहे। बरोबर ना? आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये काय जास्त पिकतात? बरोबर, आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष जास्त पिकतात। तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी पिकं भरपूर प्रमाणामध्ये पिकत असतात। जसं नागपूरची संत्री, त्यानंतर जळगावची केळी, नंतर कोल्हापूरची चिक्कू,
नंतर रत्नागिरी चे हापूस आंबे अशा प्रकारे वेगवेगळी फळे ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतामध्ये विकली जात असतात. त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये जम्मू काश्मीर मध्ये म्हणजे भारताच्या वरती टोकाला सफरचंदाचं उत्पादन भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात असतं. अशा प्रकारे वेगवेगळी कडधान्य आणि वेगवेगळी फळं आपल्या संपूर्ण भारतामध्ये पिकवली जातात. त्यामुळे आपल्या भारतामध्ये विविधतेमध्ये एकता दिसत असते. म्हणजे सर्वांच्या जेवणामध्ये आपल्याला ही सगळी पदार्थ दिसतात. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. या तिरंग्यावरती तीन रंग आहे. कोणकोणते आहेत सांगा बरं? नारंगी, पांढरा, हिरवा. बरोबर. नारंगी, पांढरा आणि हिरवा हे आपल्या झेंड्याचे म्हणजे तिरंगी झेंड्याचे तीन रंग आहे. हे तिन्ही रंग वेगवेगळे संदेश आपल्याला देत असतात. बरोबर. आणि आपले राष्ट्रगीत कोणते आहे? जन गण मन. तुम्हाला सर्वांना ते पाठच आहे. चला बरं उभे राहा आणि ते एकदा म्हणून टाका बरं मला. बरोबर बरोबर. बसा खाली बसा खाली. हे आपले काय आहे? राष्ट्रगीत आहे. काय आहे? बरोबर. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या भारतामध्ये 70% शेती केली जात असते. म्हणजे प्रत्येक शेतकरी हा आपल्या शेतामध्ये काहीतरी पिकवण्याचं काम करत असतो. कारखान्यामध्ये कारखानदार आणि उद्योजक हे काय करतात? काम करत असतात. इतरांकडून काम करून घेत असतात. आणि त्यानंतर आपला भारत देश सुरक्षित राहण्यासाठी आपले सैनिक भारताचं सीमेवरती रक्षण करत असतात. ते रक्षण करतायत त्यामुळे आपण या ठिकाणी सुरक्षित आणि निवांत बसलेलो आहे. सैनामुळे, त्या सैनिकांमुळे. कोणामुळे? सैनिकांमुळे. ओके बरोबर. प्रत्येक जण आपल्या भारताच्या हितासाठी कष्ट करण्याचे प्रयत्न करत असतो. आणि प्रत्येक जण काय म्हणतो? भारत माझा देश आहे. आपण प्रतिज्ञा करत असताना काय म्हणतो? भारत माझा देश आहे. काय म्हणतो आपण? बरोबर. भारत माझा देश आहे. या मागचा उद्देश एकच आहे. माझं म्हटलं की आपण त्याची काळजी घेत असतो. बरोबर ना? म्हणून भारत माझा देश आहे असं आपण म्हणत असतो. आणि या देशाचा मला अभिमान आहे. आपल्या भारत देशाचा सर्वांना अभिमान असायला हवा. तुम्हाला पण आहे का अभिमान? व्हेरी गुड. आपल्या देशाचा आपल्याला अभिमान नक्कीच हवा. जय हिंद, जय भारत. आवडला आमचा व्हिडिओ? असेच आमचे नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आमच्या व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका. बाय बाय.